नमस्ते मैत्रिणो, टेस्टी रेसिपी मराठी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल बेसन बर्फी घेऊन आली आहे छानशी। तर मैत्रिणो, त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि चला आपण छानशी ही बर्फी बनवायला सुरुवात करूयात। मी इथे दीड वाटी पीठ घेतलंय, बेसन पीठ। दीड वाटीला दोन वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी तूप घेतले। तर आपण अगोदर काय करू, याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे साखरेचा। तर मी एका कटोऱ्यामध्ये टाकून घेते पातेल्यामध्ये ही साखर आणि आपल्याला साखरेमध्ये साखर जेवढी भिजल तेवढंच पाणी घालायचं आहे। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण याचा आपल्याला दोन तारी पाक करायचा आहे, बंद गोळी पाक म्हणतात त्याला। बस एवढीशी एवढंच पाणी पुरेसं आहे आपल्याला। आता आपण याला पाक करायला ठेवून देऊयात। आता आपला साखरेचा पाक होईपर्यंत आपण छान हे दुसरी तयारी करूयात। तूप टाकून घेतलंय मी कढईमध्ये। याच्यामध्ये घालते मी हे बेसन पीठ। आपल्याला छान हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही आहे। जेवढं तुम्ही सावकाश हळवार हे बेसन पीठ भाजाल तेवढी बर्फी छान होईल। छान आता आपलं हे बेसन पीठ भाजायला सुरुवात केली मी। गाठी वगैरे होऊ देऊ नका, असं प्लेन एकदम बेसन व्यवस्थित हे करून घ्या आणि मंद आचेवरच भाजायला। मध्ये मध्ये आपला साखरेच्या पाकाकडे पण लक्ष ठेवा, मध्ये मध्ये त्याला पण हलवत राहा। त्याच्यावर कॅमेरा हे बघा मैत्रिणींनो, आपला हा पाक पण छान आता तयार। थोडंसं नॉर्मल याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। आपला पाक आता तयार झालेला आहे आणि आपलं पीठ पण छानसं भाजत आलेलं आहे। थोडंसं ताटाला आपण एका तूप लावून घेऊया। हे बघा मैत्रिणो, आपलं पीठ पण आता छान भाजून तयार झालेलं आहे। एकदम मंद आचेवर भाजून घेतलंय मी याला। तर आता थोडं नॉर्मल थंड करून घेतलंय मी त्याला। बघा किती सुंदर दिसतंय आणि आपला पाकसुद्धा थोडासा गरमच पाहिजे आपल्याला। तो पण नॉर्मल एक पिंच मी हळद घालतीये म्हणजे जो नॅचरल कलर येईल त्याला, टेस्ट चेंज होणार नाही आहे एवढीशा हळदीने। फक्त नॉर्मल एक त्याला छानसा कलर येऊन जाईल नॅचरल। आता आपण हा साखरेचा जो पाक केलेला आहे तो घालूया याच्यामध्ये। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा मैत्रिणो, थोडंसं आता हे स्पीडनं करा कारण ते घट्ट होऊन जातं। आता मी पटकन याला ताटामध्ये काढून घेणार आहे आणि आपण याला लगेच थापून घ्यायचं आपल्याला याच्या वड्या। हे बघा आपलं, मी असं थापून छान याच्या वड्या पाडून घेतल्या होत्या। तर हे बघा या प्रकारे आपली ही छानशी बर्फी तयार झालेली आहे, बेसन बर्फी। तर मैत्रिणो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। धन्यवाद।